नमस्कार, शीतल किचन अँड क्रिएटिवमध्ये मी शीतल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत सफेद वाटाण्यांची आमटी. अगदी छान लागते आणि झटपट होते कमी वेळेत. तर चला आपण आता कृतीला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी मी इथे तेल घेतलेलं आहे. हे सफेद वाटाणे घेतलेले आहे एक वाटी, शिजवून घेतलेले आहेत मी. चिंच आहे आणि गूळ आहे, हळद आहे, आमचूर पावडर आहे, धणे पावडर आहे, मालवणी मसाला आहे, चवीपुरतं मीठ आहे, गरम मसाला आहे, जिरा आहे, मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं ठेचलेलं आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता, एक टोमॅटो आहे आणि एक मोठा कांदा आहे. तर सर्वात आधी गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये जिरं घालणार आहोत आणि आलं आणि लसूण आपलं कुटून घेतलेलं होतं तेही आहे, कढीपत्ते घातलेले आहेत. आता छान आपण हे अर्धा मिनटं छान असं परतून घेणार आहोत. आता कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला, हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण आपण छान असं होऊन देणार आहोत. आता त्यामध्ये मी टोमॅटो आहे तो घातलेला आहे. तुम्ही टोमॅटोची प्युरीही करून टाकू शकता यामध्ये. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, टोमॅटो होऊ देण्यासाठी तेवढं मीठ घातलेलं आहे मी. आता आपला कांदा, टोमॅटो छान असे झालेले आहेत. आता आपण त्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत. तर मी इथे मालवणी मसाला घेतलेला आहे 1.5 चमचा आणि गरम मसाला आहे 1/2 छोटा चमचा, हळद आहे 1/2 छोटा चमचा, धने पावडर आहे 1 मोठा चमचा, आमचूर पावडर आहे 1/2 छोटा चमचा. आता हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. आता हे आपलं छान मिक्स झालेलं आहे. त्यामध्ये मी आता शिजवलेले आपले वाटाणे घालून घेणार आहे. आता हे छान असे मिक्स करूयात. अगदी झटपट होते ही भाजी कुकरमध्ये, तर अगदी कमी वेळेत होते. आता हे मिक्स झालेलं आहे. आपण त्यामध्ये गूळ आणि चिंच घालून घेणार आहोत. अगदी थोडंसं असं चिंच घेतलेलं आहे आणि थोडासा अर्धा म्हणजे एक चमचा मी गूळ घातलेला आहे त्यामध्ये. तर आपण छान असं मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे. 1 ग्लास पाणी घातलेलं आहे मी. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घालू शकतात. आता मिक्स करून घेऊ छान असं आणि त्यावर आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत. आता आपली कोथिंबीरही घालून झालेली आहे आणि चवीपुरतं यामध्ये मीठ घालणार आहोत. आपण आधीही घातलेलं होतं, तर तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता यामध्ये मीठ. आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत याला. हे बघा, मी कुकरचं झाकणही लावून घेतलेलं आहे आणि मी याच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. आता आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण गॅस आता बंद करूयात आणि कुकर थंड होऊन देऊयात. हे बघा, आपला कुकर थंड झालेला आहे आणि आपले आमटीही तयार आहे, बघू शकतात तुम्ही इथे. तर मी आता एका छोट्या बाउलमध्ये काढून घेत आहे. तयार आहे आपली सफेद वाटाण्यांची आमटी. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी? जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.